धन्यवाद धन्यवाद। आजच्या दिवसातील आपण पाहतोय तिसरा सामना पराभूत झालेला संघाविरोधामध्ये दुसरा संघ पराभूत झालेलाच आहे, म्हणजे हरले हरलेल्यांच्या मॅच आहेत ज्या या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर जाईल। सामना मात्र रंगला तो पंकज शेठ गुंगळे आणि प्रकाश शेठ ठोरकुडे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या विरोधामध्ये गजानन भाऊ गरुड स्पोर्ट फाउंडेशन असं दोन सामने जो मैदान मध्ये रंगला आहे। पाच नंबर जोडी जी आपण पाहतोय ती म्हणजे गजानन भाऊ गरुड या संघाकडून जी येते ती म्हणजे कमलेश आणि निलेश। ही सलामीर जोडी आपण पाहतोय जी मैदानाचा ताबा घेते। गोलंदाज मार्ग होती आपण पाहतोय गोलंदाज तो म्हणजे महेश हा मात्र गोलंदाजी करतोय। महेश ने मात्र मागच्या सामन्यामध्ये बहारदार कामगिरी केली होती, त्याचा संघ मात्र पराभूत झाला। यावेळी चेंडू हाय मध्ये खेळलाय, गॅप मध्ये चेंडू खेळलाय, लॉग ऑफ ला चेंडू असेल, क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू अडू शकला नाही, पाहता पाहता पहिला चेंडू चौकार। धन्यवाद। चौकार आला पहिल्या चेंडूवरती अभी तो चौका मारा है, छक्का तो अभी बाकी है, आगाज देखा है, अंजाम तो अभी बाकी है। यावेळी चौकारला पुरेपूर उत्तर दिले जाते, निर्धाव चेंडू टाकला जातो, पंचांगण अपील अपील मात्र आपण पाहतोय फेटाळली जाते। पंच कमिटी म्हणून काम पाहत आहे ते सुद्धा आतिश टेनिस क्रिकेटचे बहारदार खेळाडू आहेत, बागळ तालुक्यामध्ये अष्टपैलू खेळाडू आहेत म्हणजे विशाल शेठ केदारी आणि रामदास शेठ केदारी। नो बॉल यावेळी जो आपण पाहतो निर्वाचन असेल पाच चौकाराचं बरोबर उत्तर नक्कीच दिलं जात आहे। मृदावरती निर्धाव जोडतात, नंतर आपण पाहतोय पुन्हा हिचे एक चेंडू आपण पाहतोय निर्धाव पडलाय, चौकार नंतर लगातारचे तीन चेंडू मैदानामध्ये निर्धाव पडले। स्पर्धा म्हणली की सहकार्य आलं आणि सहकार्य करणारे जे पुन्हा वाईट चेंडू असेल आहे ते म्हणजे या स्पर्धेला ज्यांनी मुख्य सहकार्य केलं ते म्हणजे माननीय बाळासाहेब नथू गरुड, माननीय सुरेश गरुड, माननीय मच्छेंद्र बिनगुडे, माननीय दत्ता कोंढरे, माननीय राहुल नेवाळे, माननीय योगेश गरुड, माननीय सुरेश बिनगुडे, माननीय स्वामी जांभूळकर। पुन्हा एकदा शॉट डिलिव्हरी माननीय गणेश शिंदे, माननीय संदीप शेवाळे, माननीय भाऊ कुटे, माननीय सुरेश कदम, माननीय अमोल पवार। त्यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय तेज तर्रार चेंडू आहे, पंचांगण अपील षटक संपले। धन्यवाद डीजे अजूनही ज्या मान्यवरांचं या स्पर्धेला नक्की सहकार्य लाभले असे माननीय अमोल शेठ पवार, माननीय अंकुश गायकवाड, माननीय भाऊसाहेब नेवाळे, माननीय संजय वेंडुलकर, माननीय विजय शिंदे, माननीय प्रकाश डेंडकर, माननीय सोपान खांडबर यांचा या स्पर्धेला नक्की विशेष सहकार्य लाभले। त्यांच्या सहकार्यातून ही पार पडत असलेली स्पर्धा जी आपण पाहतोय स्वर्गवासी प्रमोद भाऊ गरुड स्मृती करंडक 2020 यावेळी तेज तर्रार चेंडू असेल, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू निसटलाय, लाज जबाब गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाजच्या माध्यमातून जी पार पडते, फलंदाजावर मात्र चेंडू समजू शकत नाहीयेत। यावेळी पुन्हा एकदा ऑफ साइड टू ऑफ स्टंप मारा, फलंदाजला मात्र खेळवलं जातंय, जागेवरती थांबवलं जातंय।
पुन्हा एकदा मोरगाव चेंडू आहे. एवढी स्लोबर पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, स्लिप मध्ये चेंडू खेळला, स्क्वेअर गेटचा फटका जो पाहायला मिळाला. सिंगल आली, सिंगलला आपण पाहते 8 धावा. स्वप्नील बिनगुडे यांच्याकडून 500 रुपयांचा पार, जर षटकार खेचला तर यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू खाली जेल टिपलाय फलंदाबाद. धन्यवाद. या स्पर्धेला नक्कीच मान्यवरांचं सुद्धा जे विशेष सहकार्य लाभले, मानश्री दत्तराव शेवाळे उपसभापती पंचायत समिती मावळ, मानश्री सोमनाथ भाऊ शिंदे उपसरपंच उकसान, मानश्री भाऊसाहेब नेवाळे उपसरपंच गोळीत्री, मानश्री रोहिदास शेठ जांभूळकर युवा नेते, मानश्री बाळासाहेब गरुड सामाजिक कार्यकर्ते, मानश्री योगेश भाऊ केदारी, मानश्री बाबाजी शेठ गरुड पोलीस पाटील षटक संपले, मानश्री संतोष बिनगुडे युवा नेते, मानश्री सुरेश गरुड सामाजिक कार्यकर्ते. आपण पाहतोय, पहा याच्या मागच्या आधीच्या षटकामध्ये तब्बल 2 धावा त्या गमावल्या गेल्यात. तिसरा षटक घेऊन आलाय तो अनिकेत. अनिकेत आपण पाहतोय नक्कीच गोलंदाज मार्ग वरती आलाय, ऑन स्ट्राइक फलंदाज जो पाहायला मिळतो म्हणजे कमलेश. गोलंदाज तयार अनिकेत. यावेळी चेंडू हवेत गेला, क्षेत्रक्षक डोक्यावर चेंडू गेलाय, मात्र चेंडू निसटलाय, मिसफील, चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पार चौकार. धन्यवाद. एका क्षेत्ररक्षकाला चेंडू पार करून दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता, मात्र मिसफील झाली, चौकार मात्र त्याचं भुगतावं लागलाय. पुन्हा एकदा तयार असेल अनिकेत, गोलंदाजी करतोय उजव्या हातानं, तेज तर्रा चेंडू आहे. त्यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय यष्ट्यान वरतून चेंडू बाहेर आलाय, वाईट चेंडू असेल. 13 धावा जर अबलगोवरती आले. पुन्हा एकदा अनिकेत तयार जो आपल्याला मारतोय पाहायला मिळतोय. 13 धावा तिसरे शलक प्रगती पथावरती आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये खेळलाय, स्क्वेअर लेगला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली वरवर, चेंडू सीमा रेषा पार, ओवर लगा, फिर से एक बार चौकार. धन्यवाद. शिवशंभूचा चाबा मिळाला, त्या 4 धावा.
या चौकाराला धावपळ आहे, चार धावपळ सरसवलं जाते, अनिकेत वरती केलेलं आक्रमण, सतरा वरती धावपळ आले, दोन चेंडू दोन चौकार जे आले, पहिल्या चौकारांची हॅट्रिक होती का कमलेश आपण पाहतोय, स्ट्राइकला ऋषिकेश आपण पाहतोय फलंदाजी करतोय, तयार असेल यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हाईट चेंडू असेल, व्हाईट चेंडू धावपळ जे आपण पाहतोय पुन्हा एकदा खतरा मात्र टळला जातोय, अठरा धाबा त्या धावपळीवरती, याच्या धावे निघाल्या गॅप मध्ये चेंडू असेल सरळ सरळ डाऊन द ग्राउंड वर का क्षेत्ररक्षक आपण पाहतोय महेश चेंडूवरती आलाय, धावाची संधी आहे धावाची संधी आहे, तोपर्यंत आपण पाहतोय मैदानामध्ये पाहता पाहता दोन धाबा त्या उत्कृष्टरित्या पळून पूर्ण उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट जे पाहायला मिळते दोन्ही फलंदाजामध्ये, चालाक्याची स्ट्रॅटर्जी मैदानामध्ये वापरली जाते, चौकार नंतर दुहेरी धाव एकेरी धावा काढल्या जात आहेत, स्कोर कोर पात्र पुढे सरसल, यावेळी डोक्यावरून चेंडू खेळलाय थर्डमॅनला अगदी स्क्वेअर कटचा फटका केलाय, चेंडू गेलाय तो थर्डमॅनला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, क्षेत्ररक्षक पळत पळत जाऊन चेंडू मात्र अडवतोय, दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय उत्कृष्टरित्या तीन धावा ज्या पळून पूर्ण, या तीन धावानं धावपलक जे आहे 23 वरती आले, डीजे षटक नाही संपला अजून 23 धावा धावपलकावरती जे आहे, पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑनस्ट्राइक फलंदाज सलमीर फलंदाज कमलेश हा मात्र फलंदाजी करतोय, कमलेशच्या माध्यमातून अजून एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, मात्र एका साईडची धुरा त्याने सांभाळली आहे, विकेटचं न पतन करता स्कोरबोर्ड पुढे सरसवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून जे पाहायला मिळतं, यावेळी तेज तर्रार चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय कमी उसळलेला चेंडू, चेंडू मात्र मैदानामध्ये निर्धाव पडलाय, यावेळी विकेट केलाय क्षेत्ररक्षक दूरवरती, वनभाव चेंडू निसटला चेंडू निसटला चेंडू तर्रार, चेंडू गेला सीमारेषा पार ओरो चौकार, षटक संपलं, महेश हा मात्र गोलंदाज मार्क वरती आलाय, वैयक्तिक दुसरं संघासाठी आपण पाहतोय चौथं षटक घेऊन आलाय, म्हणजे तीन षटकांचा डाव संपलाय, यावेळी सरसर चेंडू आपण पाहतोय खेळलाय, सिली मिडांडा चेंडू मात्र जातोय, एक क्षेत्ररक्षक तिथं 38 आठ मध्ये तैनात जो पाहायला मिळतोय, सिंगल आलीये, सिंगल धावपळक आहे, एक नंबर सरसवलं जाईल, 28 वरती आले ऑनस्ट्राइक फलंदाज कमलेश तयार, यावेळी चेंडूमध्ये गेला की आपण चेंडू असेल क्षेत्ररक्षक चेंडू खाली जेल निसटलाय, मात्र प्रयत्न अनिकेतचे प्रयत्न अनिकेतचे लाज जबाब, हा आयुष्य मात्र जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, आणि प्रयत्न इतके करा की परमेश्वरालाही देणं भाग पडेल, प्रयत्न चालू आहे मैदानामध्ये, यावेळी धावाची संधी आहे, फलंदाज बाजार आपण पाहतोय पोहोचलाय, तुमचे प्रयत्न मैदानामध्ये नेहमी असावेत, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हा थोडीशी इजा होते क्षेत्ररक्षकाला, आयोजकांना विनंती आहे फिल्डरला आपण रजा देऊ शकता, दुसरा फिल्डर आतमध्ये घेऊ शकता जर खूप दुखापत झाली असेल तर, चला सामन्याला सुरुवात होते, ऑनस्ट्राइक आपण पाहतोय फलंदाज तयार आहे, पुन्हा एकदा टावकरी हाताने
या चेडू आवे मध्ये गेला गॅप मध्ये चेडू असेल डाउन द ग्राउंड फटका क्षेत्ररक्षक आणि के चेडू वरती आलाय तदनंतर वन बाउंड चेडू आलोला डावबाजची संधी आहे यावेळी आपण पाहतोय दोन वेळा चेडू हातामध्ये आला दोन्ही वेळा यष्टनला लावला त्यावेळी फलंदाज मात्र पोहोचला यावेळी खुद्द विकेटची गरज होती चेडू हात दोन्ही साठी क्रिकेट हा नेहमी अनिश्चितीचा खेळ आहे काय क्रिकेट मध्ये होईल सांगता येणार नाही यावेळी चेडू पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलाय सनसनाट प्रहार चेडू गेला सीमा रेषेच्या पार ओरे चौकार धन्यवाद आपकी किस्मत आपको मौका देगी और आपकी मेहनत आपको चौका मेहनत मैदान मध्ये घेतोय फलंदाज यावेळी बॅट चिकटा मागच्या दिशेला चेंडू निसटलाय चेंडू आउटफील्ड इतकी वेगवान की बाउंड्री लाईन अगदी जवळ जवळ चेंडू फरार चेंडू गेला सीमा रेषा पार अरे चौकार षटक संपलं धाव संख्या आपण पाहतोय 41 वरती आले चार षटके संपली चार षटकेच्या समाप्तीनंतर 41 धावा धावबळकावरती धावमध्ये गेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे डीपेक्षा कवर्सला चेंडू ट्रॅव्हल करेल दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडू आढळतो तोपर्यंत मैदानामध्ये एक धाव घेऊन दुसरीच्या प्रयत्नात आतापाता दोन धावाच्या पूर्ण तिसरीच्या प्रयत्नात उत्कृष्ट आपण पाहतोय तीन धावा ज्या पळून पूर्ण या तिहेरी धाव संघटना धावफलक आले ते 44 वरती 44 धाबा पुन्हा एकदा जो फलंदाज मात्र फलंदाजी करतोय ऋषिकेश हा मात्र लाजबाब फलंदाजी त्याच्या माध्यमातून चौकारांची आतिषबाजी जी पालवजी यावेळी सरसर चेंडू खेळला डाऊन द ग्राउंड फटका एक धावची पंभर दुसरीचा प्रयत्न धावाची संधी आहे यावेळी काय विकेट मिळाली फलंदाज मात्र बाद धन्यवाद डीजे हा नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रसाद मात्र मैदानाचा ताबा घेतोय सन्मानजनक स्कोर मात्र उभा राहिलाय अजून कितपत धावा ज्या बनवले जातील कारण अवघं पाचवं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावरती असताना गोलंदाज आपण पाहतोय वैभवच्या माध्यमातून उजव्या हाताने चेंडू टाकतोय यावेळी चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळलाय लॉग ऑनला चेंडू ट्रॅव्हल करेल क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू अडवतोय पाहता पाहता चेंडू अडवलाय आणि त्याद्वारा फेकी सुद्धा केली जाते दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय दोन धावा ज्या उत्कृष्टरित्या पळून पूर्ण या दुहेरी धाव सेकंड धावफलक जे आलंय 47 वरती धावफलक जे आले आजच्या दिवसातील पाच तिसरा सामना कुठल्या संघ अर्धशतकी खेळ पूर्ण करतोय का तर चालू असलेल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय फलंदाजी करत असणारा संघ तो पाहतोय गजानन शेट गरुड यावेळी चेंडू हॉल मध्ये खेळलाय स्कोर लेगा चेंडू खेळला झेल लाजबाब
धन्यवाद। हा नवीन फलंदाज मैदान ताबा घेतो स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि संघाचे संघमालक गजानन शेट गरुड हे मात्र मैदान ताबा घेतले। बाज स्पर्धेचा सर्वात आतापर्यंतचा सर्वात चांगला झेल सर्वात लाजवाब झेल जो टिपला आहे तो म्हणजे आविष्कार गरुड याच्या माध्यमातून। एवढी आपण पाहतोय सर्व सर्व चेंडू कटवला एका धावेसाठी क्षेत्ररक्षक देव तैनात पाहायला मिळतोय। पॉवर प्ले मध्ये चेंडू अडवला जातोय सिंगल आले अजूनही आपण पाहतोय संघाचा संघ मालक मात्र ऑनस्ट्राइक तयार असेल पाहूया कितपत धावा बनवतोय। यावेळी आपण पाहतोय सर्व सर्व चेंडू खेळत आहे पुन्हा एकदा ऑफसाइडला चेंडू गेलाय अगदी बॅकवर्ड पॉइंटला चेंडू गेलाय स्क्वेअर मध्ये चेंडू गेलाय एक सिंगल मिळते षटक संपले। पहा गजानन याच्यासाठी पारितोषिक आले स्वप्नील बिनगुडे याच्याकडून षटकार खेचला तर तब्बल 100 रुपयांचं मार्गदर्शन 1000 रुपयांचं मार्गदर्शक आहे नाम करा 1000 रुपयांचं। पहा अक्षय गरुड धन्यवाद। जर गजानन गरुडने जर षटकार खेचला तर अक्षय गरुड आणि स्वप्नील शेठ बिनगुडे यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। गजानन गरुड यांनी जर षटकार खेचला तर यावेळी चेंडू सर्व सर्व खेळला की आपला चेंडू असेल आणि एक चेंडूवरती वन बाऊ चेंडू आढळतोय तदनंतर एक धाव चेंडू दुसरीच्या प्रयत्न धावबाची संधी आहे डेंजर झोन मध्ये फलंदाज विकेट मिळाले फलंदाबाद विजय धन्यवाद। घाबरले अर्धशतकी खेळी पूर्ण 50 धावा दाबलगावरती या मैदानावरती आतापर्यंत जालना जालना पारितोषिक लागले गेले वाईट चेंडू आहे सचिन साठी सुद्धा पारितोषिक आहे 1000 रुपयांचं। गजानन आपण पाहतोय फलंदाजी करतोय यावेळी आपण पाहतोय चेंडू मात्र लागलाय या मैदानावरती ज्या ज्या खेळाडूंना मात्र पारितोषिक लागले त्या त्या खेळाडूंमध्ये फक्त एकच खेळाडू त्याने ते पारितोषिक पटकवले तो म्हणजे विराट शेवाळे यांनी बंधूच्या विरोधामध्ये फलंदाजी करत होता यावेळी चेंडू हालमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपलाय फलंदाबाद जो फलंदाज मात्र फलंदाजी करतो त्याच्यावरती सुद्धा पारितोषिक आहे स्वप्नील बिनगुडे यांच्याकडून षटकार खेचायचा आहे 100 रुपयांचं पारितोषिक 1000 रुपयांचं पारितोषिक माफ करा 1000 रुपयांचं वाईट चेंडू एक अवंतर धाव अवंतर धाव सेकंड धावफलक जे आहे ते 53 वरती येऊन पोहोचले एकदा वाईट चेंडू असेल 54 धावा च्या धावफलकावरती आल्या यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय अवांतर धाव जी लगातार जी येते 54 55 धावा यावेळी ऑफ साइडला कडवलाय अगदी लेग साइडला चेंडू गेलाय
सिंगल आले, सिंगल दाबलक आले ते अब तक 56 56 दाबा दाबलक वरती जे आहेत। छप्पन दादा यावेळी तेज तर्रार चेंडू असेल, निर्भय चेंडू असेल। पुन्हा एकदा आपण पाहतो फलंदाज तयार आहे। हा पहिला डाव संपला, पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर दाबलक दाबा पाच कड्यांच्या मोबाईल मध्ये बनवल्या गेल्या त्या 57 जिंकण्यासाठी 58 धावांची गरज। 57 चला पंचांना विनंती आहे, तुम्ही क्षेत्ररक्षक लावून घ्यायला सांगायचं लवकरात लवकर। आणि दोन फलंदाज मैदानाचा ताबा घ्या, फलंदाज धन्यवाद।
आव्हान आहे ते 36 चेंडूवरती 58 धावसंख्येचं. ते आव्हान मात्र पेलण्यासाठी दोन फलंदाज आपण पाहतोय जे मैदानाचा ताबा घेतोय घेतायत. ते म्हणजे ऑन स्ट्राईक फलंदाज जो पाहायला मिळेल तो राहुल आणि नॉन स्ट्राईक एंडला वैभव. राहुल आणि वैभव यांची सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झालीय. 36 चेंडूवरती 58 धावा झपटवायच्यात. गोलंदाज मार्गवरती गोलंदाज जो तयार असेल संदेश कमलेश. कमलेश हा मात्र गोलंदाज पहिल्या चेंडू बिगिट केला. चेंडू हवेमध्ये असेल. लॉग ऑन लक्षद्रक्षक चेंडू खाली. पहिल्या चेंडूवरती विकेट. गोल्डन डक आउट. फलंदाज बाद. धन्यवाद. पहा पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक आउट झालाय फलंदाज. एकही धाव धावफलकावरती नाही. स्वतःच खातक सुद्धा खोललं गेलेलं नव्हतं. पहिल्या चेंडूवरती फलंदाज मात्र पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर उपयोग करण्याच्या प्रयत्नामध्ये झेल टिपला जाते लॉग ऑनला. फलंदाज मात्र बाद झाला. एवढी आपण पाहतो तेज तरार चेंडू फिरकी पद्धतीची गोलंदाजी आपण माध्यमातून पाहायला मिळते. कमलेशच्या दुसराही चेंडू निर्धाव. यावेळी तिसरा चेंडू हवेमध्ये गेला. शतरक्षक चेंडू हवेत झेल टिपण्याचा प्रयत्न मात्र असा. चेंडू हवेमध्ये होता झेल मात्र निसटला. मात्र कॅचेस विन द मॅचेस. किती अवघड झेल असू द्या तुम्ही तो पकडला तर तुमचा सामना नक्कीच बनेल लवकरात लवकर बनेल. मात्र झेल निसटलाय. सिंगल मिळाली. संघाचं खातं खोललं जात आहे. धावसंख्येचा श्री गणेश झालाय. यावेळी चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये असेल. शतरक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली. झेल टिपलाय. फलंदाज पुन्हा एकदा बाद. धन्यवाद. चला नवीन फलंदाजाला विनंती आहे लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. हा पहिल्या षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी कमलेशच्या माध्यमातून जी पाहायला मिळते. फलंदाजीमध्ये त्याला थोडस यश आलेलं नाही. थोडासा निराश झाला. यावेळी मात्र आपण पाहतोय फलंदाजी करतोय गोलंदाजी करतोय आणि गोलंदाजीची आपली धुरी मात्र सांभाळताना पाहायला मिळतोय. यावेळी शरीरभेदक मारा चेंडू आपण पाहतोय. सिलिमिडॉनला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरतून चेंडूवरती आलाय. तोपर्यंत सिंगल. या स्पर्धेला जे मुख्य उपस्थित आहेत ते म्हणजे पॅराग्लायडिंगचे पायलट माननीय पप्पू शेटे, माननीय लोकभूल आणि तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष जांभूळकर या स्पर्धेला उपस्थित आहे. यांचंही सहर्ष स्वागत. षटक संपले. हा पहिला षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. Thank you.
धन्यवाद। हा दुसरा षटक पावर प्लेच दुसरा षटक घेऊन आलाय प्रसाद जांभूळकर। पहिला चेंडू डेड बॉल, मृत चेंडू घोषित केलाय। हा धावपट्टीच्या बाजूला जर चेंडू पडला तर नक्कीच तो चेंडू मृत चेंडू घोषित केला जाईल। पांढऱ्या लाईनच्या बाहेर चेंडू पडला। पहिला चेंडू आपण पाहतोय तेज तर्रार चेंडू, पहिला चेंडू मैदानामध्ये निर्णय उरलाय। 58 धावसंख्येचा पाठलाग चालू असताना पहिल्या चेंडू पहिल्या षटकामध्ये आलेल्या दोन धावा उर्वरित पाच षटकांमध्ये बनवायच्या त्या तब्बल 56 धावा। बोलत आपण पाहतो तयार आहे उजव्या हाताने नक्कीच मारा करतोय तो म्हणजे प्रसाद। यावेळी बॅट चिकडा फलंदाज मात्र बाद तिसरी विकेट। नवीन फलंदाज जो आपण पाहतोय मैदानाचा ताबा घेतोय उंचपुरा खेळाडू महेश। बघा कशा प्रकारे फलंदाजी करतोय, सामना बनवतोय का, कारण अजूनही आपण पाहतोय बनवायच्या त्या आपतक 56 धावांची गरज। गोलंदाज मार्ग वरती प्रसाद तयार। यावेळी चेंडू बिगिट गेलाय, चेंडू गॅप मध्ये खेळला, अगदी थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल करेल, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू मात्र अडवतोय। दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय दोन धावा जे उत्कृष्टरित्या पूर्ण केले, या तिन्ही धावसंख्येने दापलंग जे आले ते चार वरती, हा चार धावा दापलंगवरती आहेत। अजूनही आपण पाहतोय जिंकण्यासाठी 54 धावांची गरज आहे, नक्कीच फटकेबाजी करावी लागेल आणि दोन्ही फलंदाजाला मात्र मैदानामध्ये थांबावं लागेल, कारण दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना चेंडूच्या आसऱ्यामध्ये पडलेले मात्र तीन विकेट। यावेळी पुन्हा एकदा लाजबाब चेंडू टाकलाय, मुर्दा चेंडू असेल। प्रसाद गोलंदाजी करतोय, आपली गोलंदाजीची कौशल्य मात्र मैदानामध्ये दाखवतोय। यावेळी बिगिट केला चेंडू, बिगिट क्षेत्ररक्षक चेंडू खाली, पाहूया काय होतंय। झेल टिपलाय फलंदाज मात्र बाद लाजबाब गोलंदाज आपण पाहतोय प्रसाद। यावेळी चेंडू हवेत, चेंडू हवेत होता, पुन्हा एकदा झेल टिपण्याची गरज होती मात्र गॅप मध्ये खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर्सला कव्हर्स पॉइंटला चेंडू गेलाय। एक धाव चिपळभर दुसरीचा प्रयत्न, दोन धावाच्या पुढभर पाहता पाहता तिसरीचा प्रयत्न डायरेक्ट फेकी, षटक संपलंय, तीन धाव आल्यात। एक अवंतर धाव, पुन्हा एकदा आपण पाहतोय दुसरा ही चेंडू मैदानामध्ये
अतिरिक्त पडलाय 9 धावा. पावरप्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 विकेटचं पतन मैदानामध्ये झाले. या वेळी हॉलमध्ये गेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली जेल निसटलाय. थोडासा अवघड झेल होता. त्यानंतर आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा बाटमरवा करतायत. मैदानामध्ये थोडीशी घळमळ जी पाहायला मिळते तोपर्यंत मैदानामध्ये 2 धावा त्या खेळपट्टीवरती पळून पूर्ण 2 धावानं धावपलक करावरती आले. योजना हॉलमध्ये खेळला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा यष्टीरक्षक स्वतः चेंडूवरती गेलाय. तोपर्यंत मैदानामध्ये पुन्हा एकदा सिंगल आली. धावसंख्या जर पार करायची असेल तर हे मोठं टार्गेट जर तुम्हाला पार करायचं असेल तर नक्कीच तुमच्या खेळीमध्ये चौकार आणि षटकारांची गरज असणं महत्वाचं आहे. त्यामुळे नक्कीच फलंदाजाला मोठा फटका खेळावा लागेल. यावेळी चेंडू हवेमध्ये खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या अगदी जवळ असेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. तोपर्यंत मैदानामध्ये 2 धावा उत्कृष्टरित्या बळून पूर्ण. अब नहीं चलेगा इक्का और दुक्का लगन होगा चौका और छक्का. चौकार आणि षटकारांची मोठ्या धावांची तुम्हाला गरज आहे. त्यामुळे आक्रमण यावेळी मैदानावर करावे लागेल. यावेळी मागच्या दिशेला चेंडू खेळला. गॅप मध्ये चेंडू असेल. थर्ड मॅन चेंडू फरार. पाहता पाहता चेंडू गेला सीमा रेषा पार. ओरो चौकार. डेड बॉल. डेड बॉल आहे पंच. धन्यवाद. हा डेड बॉल आहे. आयता चौकार मिळाला असता मात्र मृत चेंडू घोषित केलाय. यावेळी चेंडू बिगिट केलाय. मिड विकेट चेंडू खेळून चेंडू जातोय. तो अडवलाय. चेंडू अडवलाय. सेल सुद्धा पुन्हा एकदा निसटलाय. मात्र क्षेत्ररक्षण त्या क्षेत्ररक्षकानं लाजवाब केले. संघासाठी नक्कीच 5 धावा त्यांना रोखल्यात. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडू जाऊन एकच धाव जी मिळते. एका धावेनं जे धावफलक आपण पाहतोय 15 वरती जे आले. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल डावकुऱ्यातनं. यावेळी सरसरी चेंडू खेळला. गॅपमध्ये चेंडू खेळला. लॉग ऑनला चेंडू. डाऊन द ग्राउंड फटका. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल आली. तिसरे षटक प्रगतीपथावरती जे असताना आपण पाहतोय धावफलकाचे धावा 16 वरती आले. अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या 42 धावा. षटक मात्र जे संपलंय. हा 3 षटकाचा डाव संपला. निर्धाव चेंडू पडला मैदानामध्ये. गोलंदाज मार्गवरती शेखर हा मात्र आलाय. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू असेल. आपण पाहतोय चालू असलेली स्पर्धा जी स्वर्गवासी प्रमोदभाऊ गरुड स्मृती करंडक 2020 ग्रुप ग्रामपंचायत गोयत्री प्रीमियर लीग 2020 स्पर्धेमध्ये पहा गोयत्री बासगाव कोळवाडी वळवंती आणि वडवली अशी 5 गावांची चुरस मात्र या मैदानावरती या स्पर्धेमध्ये रंगताना जी पाहायला मिळाली. प्रथमता 8 संघांनी मात्र या स्पर्धेमध्ये आपली संघ मालकी दर्शवली आणि या 5 गावातील निवडक खेळाडूंना आपल्या संघामध्ये आमंत्रण दिलं खेळण्याचं आणि या स्पर्धेला मात्र सुरुवात झाली आहे. यावेळी पुढे सरसावून चेंडू खेळलाय आणि स्पर्धेला मुख्य आकर्षण म्हणजे युट्यूब लाईव्ह आहे. युट्यूब स्पॉन्सर ज्यांनी केले ते म्हणजे संतोष भाऊ बिनगुडे. पुणे क्रिकेट इन च्या माध्यमातून ही सर्व स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळते ऑनलाईन च्या माध्यमातून जी पाहायला मिळेल. मागच्या दिशेला चेंडू खेळलाय. चेंडू आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. षटक संपलंय.
दहा डाबरगण बाबा बावीस बावीस धावा सेहेचाळीस धावांची गरज. चला लवकरात लवकर अतिरिक्त खेळाडू मैदानाचा दाबा सोडायचा. चला पळत पटकन हा अवघ्या बारा चेंडूवरती बनवायच्या त्या छत्तीस धाबा. अब नहीं चलेगा इक्कावर दुक्का लगाना होगा चौकावर छक्का. पहिला चेंडू आपण पाहतोय तेज तर्रार चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी अतिरिक्त वेग धरतोय. निर्धाव चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो लेग साइड चेंडू कडे आहे. सिली मिडल कॅटला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडूवरती आलाय. तदनंतर एक सिंगल मिळते. अजूनही पस्तीस धावांची गरज. यावेळी आपण पाहतो चेंडू मात्र खेळलाय लेग साइडला. क्षेत्ररक्षक दूरवरती. यानंतर होणारा सामना म्हणजे नवनाथ शेठ बोर्डवे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या विरोधामध्ये दिनेश शेठ गरुड स्पोर्ट फाउंडेशन दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की समालोचन कक्षाच्या समोर नाणेफेकीसाठी यायचंय. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ मात्र नॉकआउट फेरीमध्ये जाईल म्हणजे बक्षीस पात्र. यानंतर होणारा सामना डीजे धन्यवाद. दोन्ही संघांनी नोंद घ्या जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल आणि जो संघ पराभूत होईल त्याचा अजून एक सामना असेल आणि त्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. म्हणजे काल दोन संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलेत. आज पाहूया कुठला संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जातो या सामन्यामध्ये कळेल. हा नाणेफेकी जिंकली आहे. नाणेफेकी दिनेश शेठ गरुड स्पोर्ट फाउंडेशन या संघानं नाणेफेकी जिंकली. हा पाच षटक संपले. पाच षटकांच्या समाप्तीनंतर अठ्ठावीस धाबा. गजानन हा मात्र घोडेवर मार्गावरती आलाय. ऑफसाइडला चेंडू खेळलाय. सामन्यामध्ये आपण पाहतोय औपचारिकता नियुक्ती बाकी आहे कारण सामना आपण पाहतोय जिंकण्यामध्ये जो जमा होईल गजानन शेठ गरुड स्पोर्ट फाउंडेशन हा संघ. यावेळी तो हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली काय होतंय. झेल टिपलाय निसटलाय. झेल निसटलाय. धन्यवाद. गजानन आपण पाहतो गोलंदाजी करतोय. स्लोबो चेंडू बिगिट गेलाय. बिगिट गेलाय. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू मागे आलाय. पहा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय दिनेश शेठ गरुड स्पोर्ट फाउंडेशन संघाने.
गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि सामना मात्र जिंकलाय तो गजानन शेड गरुड स्पर्धेचा संघ.